Hello everyone, a very good morning to all of you. Welcome to the session of business studies. In last session, we have discussed the merits and the limitations of partnership. Okay, today we'll see the types of partners in detail. Okay, there are six types of partners. When you establish your firm as a partnership, and if you are having four or five partners, then out of them there are chances of having first active partner, second sleeping partner, third it is secret partner, fourth it is nominal partner, fifth it is partner by slope-in, and sixth it is partner by holding out. Okay, now we will see all these types of partners in detail. Now ज्या वेळेला आपण आपली पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करतो किंवा आपण आपला बिझनेस जो आहे तो आपण ऍज अ पार्टनरशिप फर्म म्हणून रन करत असतो, त्यावेळेला आपल्या फर्ममध्ये जे काही पार्टनर्स आहेत, ओके, ते सगळेच पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये ऍक्टिव्ह आहेत किंवा ते सगळेच पार्टनर्स आपल्या बिझनेसमधला प्रॉफिट किंवा लॉस शेअर करतात, किंवा काही पार्टनर असे सुद्धा असतात की जे आपल्या पार्टनरशिपमध्ये ॲक्च्युअल पार्टनर नसतात पण ते लोकांसाठी पार्टनर असतात, म्हणजे लोक त्यांना आपल्या फर्मचा पार्टनर म्हणून कन्सिडर करतात. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यामधला जो फरक आहे तो आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, नाउ हिअर द फर्स्ट टाईप विच इज गिवन इज ॲक्टिव्ह पार्टनर. ओके, नाउ ॲक्टिव्ह पार्टनर मीन्स वॉट? ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय असतं, किंवा तुम्हाला ह्या पार्टनर टाइप्स ऑफ पार्टनर मधला जो फर्स्ट पार्ट आहे ऍक्टिव्ह पार्टनर, तुम्हाला त्याचं नाव वाचूनच तुम्हाला कळेल की ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय असेल. ओके, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, ऍक्टिव्ह, तुम्ही फार ऍक्टिव्ह आहात. ओके, इट मीन्स वॉट? आपण एखादी जी गोष्ट करतोय त्याच्यामध्ये तुमचं 100% पार्टिसिपेशन आहे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे नक्की काय असतं, तर ज्या वेळेला आपण आपली पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करतो, तुम्हाला मी सांगितलं होतं मागे जेव्हा आपण मिनिंग बघितलं पार्टनरशिपचं, त्यावेळेला आपण ते काय बघितलं होतं की वेन ऑल दी मेंबर्स ऑर ऑल दी पार्टनर्स वेन दे आर ॲग्रीड अपॉन सम टर्म्स अँड कंडिशन्स देन ओनली दे कॅन एस्टॅब्लिश देअर पार्टनरशिप फर्म. इट मीन्स ज्या वेळेला मी माझा बिझनेस स्टार्ट करणार आहे त्यावेळेला तो बिझनेस स्टार्ट करत असताना त्यासाठी आपल्याला फर्स्ट थिंग काय लागतं, तर कॅपिटल. ओके, आता कॅपिटल ज्या वेळेला इंट्रोड्यूस करायची वेळ येते त्यावेळेला सपोज आपल्याकडे तीन पार्टनर्स आहेत, ए बी सी. ओके, हे तीन पार्टनर्स जे आहेत, हे तीन पार्टनर्स त्यामधला एक पार्टनर जो आहे हा नेहमी ॲक्टिव्ह पार्टनर असायलाच पाहिजे. ॲटलिस्ट एक पार्टनर तरी ॲक्टिव्ह पार्टनर असायलाच पाहिजे, तरच आपली पार्टनरशिप फर्म आपण व्यवस्थित रन करू शकतो. ओके, असं धरून चला की सपोज अजून आपण त्याचा मिनिंग बघितलं नाही आहे पण तुम्हाला नावावरून लक्षात येईल, स्लीपिंग पार्टनर किंवा डॉर्मन पार्टनर. आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये तीनही पार्टनर जे आहेत ते तीनही पार्टनर स्लीपिंग पार्टनर जर असतील तर काय होईल? ऑफकोर्स तुम्ही जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच खेळत असता त्यावेळेला आपण फर्स्ट जे ओपनिंग पेअर पाठवतो बॅटिंगसाठी, आपण असं कधी करतो का की त्या दोन बॅट्समनपैकी एक जो असतो तो चांगला बॉलर असतो आणि त्याला आपण बॅटिंगला ओपनिंगला पाठवतो, असं कधी आपण करतो? नक्कीच नाही. तुमची टीम जी आहे ती बॅलन्स असते. इट मीन्स तुमची फर्स्ट ऑर्डर जी आहे ते सगळे चांगले बॅट्समन्स असतात, तुमची मिडल ऑर्डर जी आहे हे बऱ्यापैकी ऑलराऊंडर्स असतात की ज्यांना बॉलिंग पण करता येते आणि ते बॅटिंग पण करू शकतात, फिल्डिंग पण करू शकतात चांगल्या प्रकारची.
ओके आणि तुमची लास्ट लोअर ऑर्डर जी असते ती लोअर ऑर्डर तुमची काय दाखवते तर ती बॉलिंग्स ओके तुमचे जे बॉलर्स आहेत सगळे हे बॉलर्स त्यामध्ये असतात लोअर ऑर्डर्सला. तसंच तुम्ही ज्या वेळेला तुमची पार्टनरशिप फॉर्म एस्टॅब्लिश करता त्यावेळेला तुमच्याकडे एक ॲक्टिव्ह पार्टनर हा असायलाच पाहिजे. आता ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे कोण की ज्याचं आपल्या कॅपिटलमध्ये कॉन्ट्रीब्युशन हे असतंच. ओके इट मीन्स ही कॉन्ट्रीब्युट्स कॅपिटल. ओके अनदर थिंग व्हॉट की ज्या वेळेला एखादा डिसिजन घेण्याची किंवा करण्याची वेळ येते त्यावेळेला त्या डिसिजन मेकिंग मध्ये 100% पार्टिसिपेशन हे कोणाचं असतं तर ह्या ऍक्टिव्ह पार्टनरचं असतं. ओके सो दोन गोष्टी झाल्या, एक तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन याचं असतंच, सेकंड थिंग डिसिजन मेकिंग मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं ऍक्टिव्ह पार्टनरचं. ओके नेक्स्ट ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉसेस इस्पेशली प्रॉफिट ज्या वेळेला शेअर करायची वेळ येते डिस्ट्रीब्यूट करायची वेळ येते त्यावेळेला याचा शेअर ऍक्टिव्ह पार्टनरचा हा त्याच्यामध्ये असतो. ओके नेक्स्ट लॉसेस आपल्या बिझनेस फॉर्मने किंवा आपल्या पार्टनरशिप फॉर्मने जर काही लॉसेस सफर केले तर ते लॉसेस सुद्धा ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे तो सफर करतो किंवा शेअर करतो. ओके सो ह्या ज्या गोष्टी आहेत कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेशन अँड शेअर इन प्रॉफिट्स अँड लॉसेस. अनदर थिंग काय असेल आपला नेहमीचा आणि आपला आवडता पॉईंट जो आपण गेले खूप दिवस बऱ्याच वेळा तो आत्तापर्यंत एक्सप्लेन करून झालाय तो काय आहे तर तो आहे लायबिलिटी. आता आपल्या फर्ममधला जो ॲक्टिव्ह पार्टनर आहे त्या ॲक्टिव्ह पार्टनरची लायबिलिटी ही कशी असते तर ती अनलिमिटेड असते. ओके इट मीन्स अगेन आय एम टेलिंग यू की जर आपल्या फर्ममधल्या असेट्स आपण सेल करून जर आपण आपल्या लायबिलिटी रिपे करू शकलो नाही तर या ॲक्टिव्ह पार्टनरच्या पर्सनल प्रॉपर्टीजमधून त्या रिपे केल्या जाऊ शकतात. ओके सो ह्या ज्या गोष्टी आहेत अगेन आय एम गोइंग टू रिपीट कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन डिसिजन मेकिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअरिंग अँड देन तुमचं लास्ट लायबिलिटी. ओके तसंच ज्या वेळेला आपल्याकडे सपोज आता आपण इतर पार्टनर जर बघितले आपल्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये एक पार्टनर हा ॲटलिस्ट ॲक्टिव्ह पार्टनर असायलाच पाहिजे. का? बिकॉज इतर पार्टनर जे आहेत ते जर ॲक्टिव्ह नसतील तर ऑन बिहाफ ऑफ रिमेनिंग पार्टनर आपल्या पार्टनरशिप फर्मला रिप्रेझेंट करायचं काम कोण करणार आहे तर हा ॲक्टिव्ह पार्टनर करणार आहे. ओके सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे फीचर्स आहेत कोणाचे आहेत तर ॲक्टिव्ह पार्टनरचे आणि तरच आपण त्याला ॲक्टिव्ह पार्टनर म्हणू शकतो. ओके फर्स्ट थिंग काय असायला पाहिजे तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन त्याचं असायला पाहिजे. सेकंड थिंग काय असायला पाहिजे तर मॅनेजमेंटमध्ये जेव्हा डिसिजन मेकिंगची वेळ येईल ओके त्यावेळेला त्या डिसिजन मेकिंगमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन कोणाचं असायला पाहिजे तर त्या ॲक्टिव्ह पार्टनरचं असायलाच पाहिजे. ओके तुमच्या बिझनेसचे तुमच्या फर्मचे प्रॉफिट्स अँड लॉसेस जे काय असतील त्याचा रेशो किंवा त्याचा शेअर जो आहे तो या पार्टनरने शेअर करायला पाहिजे. ओके त्याची लायबिलिटी जी आहे ती कशी असेल अनलिमिटेड असेल आणि इतर पार्टनर जे आहेत ते जर ॲक्टिव्ह नसतील तर तुमच्या पार्टनरशिप फर्मला ऑन बिहाफ ऑफ रिमेनिंग पार्टनर्स हु विल रिप्रेझेंट दिस ॲक्टिव्ह पार्टनर. ओके सो दिस इज ऑल अबाउट ॲक्टिव्ह पार्टनर. नेक्स्ट इट इज स्लीपिंग ऑर डॉर्मंट पार्टनर. स्लीपिंग आता हे जे नाव आहे स्लीपिंग तुम्हाला या नावावरूनच लक्षात येईल. ओके आता याच्यामध्ये याला स्लीपिंग पार्टनर असं का म्हटलंय स्लीपिंग पार्टनर असं का म्हटलं असेल. ओके लेट मी टेल यू फर्स्ट ऍक्टिव्ह पार्टनरमध्ये आपण काय बघितलं होतं तर त्याचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे असतं. तसंच हा स्लीपिंग पार्टनर जो आहे तो जरी स्लीपिंग पार्टनर असेल तरी सुद्धा स्लीपिंग पार्टनरचं आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे असतंच आणि ते असायलाच पाहिजे तरच त्याला आपण स्लीपिंग पार्टनर
या टाईपमध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके, ज्याप्रमाणे ऍक्टिव्ह पार्टनरचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचप्रमाणे स्लिपिंग पार्टनरचं सुद्धा कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, तर डिसिजन मेकिंग हा पॉइंट आपण बघितला होता. ओके, आता डिसिजन मेकिंग मध्ये आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय बघितलं होतं, ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे त्या ऍक्टिव्ह पार्टनरचं डिसिजन मेकिंग मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे असतं. बट नाव हिअर इज द डिफरन्स की हा स्लिपिंग पार्टनर जो आहे या स्लिपिंग पार्टनरने जरी बिझनेसमध्ये त्याचा शेअर किंवा त्याचा कॅपिटल त्याने कॉन्ट्रीब्युट केलेलं असेल तरी सुद्धा तो मॅनेजमेंटच्या डिसिजन मेकिंग मध्ये त्याचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे नसतं. ओके, आणि हाच या ठिकाणी फरक आहे. ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे त्याचं डिसिजन मेकिंग मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं आणि स्लिपिंग पार्टनरचं त्याच्या विरुद्ध पार्टिसिपेशन हे बिलकुल नसतं. ओके, देअरफोर ही इज कॉल्ड अ स्लिपिंग पार्टनर. का? कारण त्याने कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलंय पण त्याचं डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशन आहे का? तर नाहीये. ओके, थर्ड पॉइंट, शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे तो आपल्या बिझनेसला जो काही प्रॉफिट झाला असेल किंवा जो काही लॉस झाला असेल तो शेअर करतो. त्याचं जे काही पर्सेंटेज त्याचा जे काही रेशो ठरला असेल त्या रेशोमध्ये तो शेअर करेल प्रॉफिट किंवा लॉस. ओके, तसंच हा स्लिपिंग पार्टनर जो आहे तो सेम, तुम्हाला जो काही प्रॉफिट झाला आहे किंवा तुम्हाला जो काही लॉस झाला आहे तो हा सुद्धा शेअर करणार आहे. प्रॉफिट झाला तरी तो एन्जॉय करेल, लॉस झाला तरी तो सफर करणार आहे. त्याचा शेअर तो त्याला दिला जाईल स्लिपिंग पार्टनरला. ओके, सो दिस इज द डिफरन्स. ह्या दोघांमध्ये फक्त एकच डिफरन्स असा आहे की ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे त्या ऍक्टिव्ह पार्टनरचं डिसिजन मेकिंग मध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे असतं आणि स्लिपिंग पार्टनर जो आहे त्या स्लिपिंग पार्टनरचं डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशन हे बिलकुल नसतं. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेम आहेत. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन दोघे पण करतात, प्रॉफिट्स अँड लॉसेस दोघे पण शेअर करतात. ओके, सो हा डिफरन्स आहे. अनदर थिंग, द लास्ट थिंग, इट इज लायबिलिटी. अगेन ऍज लाईक ऍक्टिव्ह पार्टनर, स्लिपिंग पार्टनर इज ऑल्सो हॅव्हिंग सेम अनलिमिटेड लायबिलिटी. इट मीन्स जरी त्याचं डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेशन नसेल तरी सुद्धा जर आपल्या बिझनेसच्या लायबिलिटीज किंवा बिझनेसचे डेप्स जर आपण आपल्या बिझनेसच्या असेट्समधून रिपे करू शकलो नाही तर या स्लिपिंग पार्टनरच्या पर्सनल प्रॉपर्टीजमधून सुद्धा त्या रिपे केल्या जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट इट इज सिक्रेट पार्टनर. ओके, नाउ व्हाय ही इज कॉल्ड अ सिक्रेट पार्टनर. सिक्रेट पार्टनर नावावरून तुम्हाला लक्षात येईल की सिक्रेट पार्टनर म्हणजे काय. सिक्रेट इट मीन्स सिक्रेसी, सिक्रेट पार्टनर छुपा. ओके, नाउ सी आपण काय बघितलं मग अशी, फर्स्ट पॉइंट कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ओके, हा सिक्रेट पार्टनर जो आहे तो सिक्रेट पार्टनर सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये जे काही कॅपिटल असेल ते कॉन्ट्रीब्युट करणार आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट आपण काय बघितला होता, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, ऍक्टिव्ह पार्टनर कॉन्ट्रीब्युट्स कॅपिटल, स्लिपिंग पार्टनर कॉन्ट्रीब्युट्स कॅपिटल अँड सिक्रेट पार्टनर कॉन्ट्रीब्युट्स कॅपिटल. ओके, हे तीनही पार्टनर जे आहेत जे मी एका बाजूला लिहिलेत ते तिघही पार्टनर त्यांचं बिझनेसमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे असतं 100% जे असायला पाहिजे त्यांच्या रेशोप्रमाणे जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे ते कॉन्ट्रीब्युट करतात. ओके, नेक्स्ट डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंगमध्ये आपण काय बघितलं होतं, ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे त्याचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. ओके, स्लिपिंग पार्टनर जो आहे त्या स्लिपिंग पार्टनरचं पार्टिसिपेशन हे बिलकुल नसतं आणि सिक्रेट पार्टनर जो आहे त्याचं मॅनेजमेंटच्या डिसिजन मेकिंगमध्ये पार्टिसिपेशन हे असतं बट ते सिक्रेट असतं. ओके, जे कोणालाही माहीत नसतं किंवा जे कोणाला दिसत नाही. ओके, देअरफोर ही इज कॉल्ड ॲज सिक्रेट पार्टनर. हा आपल्या बिझनेसचा पार्टनर आहे हे इतर लोकांना कोणाला माहीत नसतं. ओके,
ते फक्त आपल्याला माहीत असेल, आपल्या फर्मला फक्त माहिती असेल किंवा आपले जे पार्टनर्स आहेत त्यांना फक्त माहिती असेल की हा माणूस आपल्या बिझनेसचा, आपल्या पार्टनरशिप फर्मचा पार्टनर आहे. ओके, सो दिस इज द डिफरन्स की हा माणूस किंवा हा पार्टनर जो आहे तो आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये असतो पण तो सिक्रेट असतो, सिक्रेटली असतो, ते इतर कोणाला माहीत नसतं. ओके, अगेन सेम ॲज लाईक ऍक्टिव्ह पार्टनर अँड स्लीपिंग पार्टनर, ही ऑल्सो शेअर्स ऑल द प्रॉफिट्स अँड लॉसेस. ओके, ह्या तिघांमध्ये सिमिलॅरिटी ही आहे. काय? तर तिघही प्रॉफिट्स अँड लॉसेस जे काय असतील ते शेअर करतात. हा जरी सिक्रेट पार्टनर असेल, तो जरी लोकांना माहीत नसेल, तरीसुद्धा तो आपल्या बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे तो शेअर करणार आहे, जो काही लॉस होणार आहे, जी काही रिस्क असेल तो ती शेअर करणार आहे. फक्त फरक एवढाच आहे की हा जो पार्टनर आहे तो लोकांना माहीत नसेल पण तो आपल्या फर्ममध्ये ॲक्च्युली पार्टनर म्हणून काम करत असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ॲक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर अँड सिक्रेट पार्टनर. ह्या तिघांमध्ये आपण फरक काय बघितला? फर्स्ट पॉईंट आपण जर बघितला तर त्या फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. हे तिघे पण करतात. ओके, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते तिघे पण करतात. हो, नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग जे आहे हे ऍक्टिव्ह पार्टनरचं पण असतं. ओके, देन सिक्रेट पार्टनरचं पण असतं बट स्लीपिंग पार्टनरचं नसतं. ओके, थर्ड पॉईंट आपण काय बघितला होता, शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. ओके, ऍक्टिव्ह पार्टनर जो आहे तो सुद्धा प्रॉफिट्स अँड लॉसेस जे काय असतील ते शेअर करणार आहे. स्लीपिंग पार्टनर जो आहे तो सुद्धा प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअर करणार आहे. आणि तुमचा सिक्रेट पार्टनर जो आहे तो सुद्धा प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअर करणार आहे. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं, लायबिलिटी. ओके, हियर ऍक्टिव्ह पार्टनर इट इज अनलिमिटेड लायबिलिटी, स्लीपिंग पार्टनर अनलिमिटेड लायबिलिटी अँड सिक्रेट पार्टनर अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट थ्री टाइप्स ऑफ पार्टनर्स. नेक्स्ट इट इज नॉमिनल पार्टनर. नॉमिनल पार्टनर मीन्स व्हॉट? नॉमिनल म्हणजे काय असेल? नॉमिनल, तुम्हाला नावावरून लक्षात यायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तुम्हाला एक्झामला हे क्वेश्चन हमकास येणार आहे. टाइप्स ऑफ पार्टनर ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला हमकास येतो. सो आपल्याला ही नावापासूनच लक्षात यायला पाहिजे की या पार्टनरचे फीचर काय असतील. आता नॉमिनल पार्टनर इट मीन्स जो पार्टनर फक्त नावासाठी आपल्या बिझनेसमध्ये असतो, त्याचं नाव, त्याचं रेप्युटेशन, त्याचं गुडविल जे आहे ते मार्केटमध्ये खूप चांगलं असतं आणि त्याच्या रेप्युटेशनमुळे किंवा त्याच्या गुडविलमुळे आपल्या बिझनेसचा टर्नओवर, आपल्या बिझनेसचा सेल, आपल्या बिझनेसचं प्रोडक्शन, आपल्या बिझनेसचा प्रॉफिट, ह्या गोष्टी ज्या आहेत की ज्या फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या बिझनेस ग्रो होण्यासाठी, तर त्या बिझनेसच्या जसं की आपले फीचर्स जे आहेत मी तुम्हाला आता जस्ट जे सांगितले, सेल असेल, प्रॉफिट असेल, प्रोडक्शन असेल, आपलं गुडविल असेल, आपल्या बिझनेसचं रेप्युटेशन असेल, आपलं मार्केट स्टँडिंग असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाढवण्यासाठी आपण काय केलं आहे, तर आपण ह्या पार्टनरला आपल्या फर्ममध्ये ॲड करून घेतलं आहे. ओके, की जो पार्टनर फक्त नावासाठी आपल्या बिझनेस फर्ममध्ये आहे. ओके, आता फक्त नावासाठी जो पार्टनर आपल्या बिझनेस फर्ममध्ये आहे फक्त नावासाठी, त्याने आपल्या बिझनेस फर्मला काही कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल का? तर नाही. बिकॉज गुडविल किंवा रेप्युटेशन हे चांगलं कोणाचं आहे? ऑलरेडी हे त्याचं आहे. ओके, आणि त्याच्या गुडविलचा, त्याच्या रेप्युटेशनचा किंवा त्याच्या मार्केट स्टँडिंगचा फायदा आपल्या फर्मला मिळावा, आपल्या फर्मला घेता यावा, आपल्या फर्मचं गुडविल, रेप्युटेशन वाढावं, मार्केट स्टँडिंग वाढावं, यासाठी आपण त्याला ॲड करून घेतलंय आपल्या फर्ममध्ये. मग यामध्ये फायदा कोणाचा आहे? त्याचा आहे की आपला आहे? ऑफकोर्स आपला आहे. मग तो का कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करेल? तो म्हणेल तुम्हाला हवा असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ. सो याच्यामध्ये फायदा आपला आहे, सो आपण त्याला बिझनेसमध्ये ॲड करून घेतलंय, म्हणून आपल्या फायद्यासाठी आपण त्याला घेतलंय, म्हणून तो आपल्या बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारचं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत नाही.
ओके. दिस इज द फर्स्ट पॉइंट की जो आपल्या बिझनेसला कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण काय बघितला होता, तर डिसिजन मेकिंग. ओके, आता हा जो पार्टनर आहे, मी तुम्हाला जस्ट आता सांगितलं की ज्या पार्टनरला आपण आपल्या फर्म मध्ये ऍड करून घेतले, यामध्ये स्वार्थ कोणाचा आहे, फायदा कोणाचा आहे, तर तो आपला आहे. ओके, मग जर फायदा आपला आहे, स्वार्थ आपला आहे आणि आपण त्याला ऍड करून घेतलंय, त्याने कुठलंही कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलेलं नाहीये, मग तो आपल्या मॅनेजमेंटच्या डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेट करेल का? तर नो, नॉमिनल पार्टनर आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. ओके, सो हियर अगेन नो. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं होता पॉइंट पुढचा, तर प्रॉफिट्स, शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. ओके, आता जनरली आपण जर बघायला गेलं तर हा जो पार्टनर आहे, नॉमिनल पार्टनर किंवा ही जी व्यक्ती आहे की ज्याच्या रेप्युटेशनमुळे, ज्याच्या मार्केट स्टँडिंगमुळे, ज्याच्या गुडविलमुळे आपण त्याला ऍड करून घेतले, ओके, ज्या माणसाला ऑलरेडी त्याचं रेप्युटेशन चांगलं आहे, गुडविल खूप चांगला आहे, ओके, आणि आपण आपल्या फायद्यासाठी त्याला आपण ऍड करून घेतले, तरी सुद्धा नॉमिनल पार्टनर आपल्या बिझनेसमधले प्रॉफिट्स किंवा लॉसेस शेअर करत नाही जनरली. ओके, इट मीन्स आपण जर प्रपोर्शन बघितलं तर अराउंड 95-98% हे नॉमिनल पार्टनर जे आहेत ते आपल्या बिझनेसमधला प्रॉफिट वगैरे शेअर करत नाहीत. ओके, सो जनरली याच्यामध्ये आपण जर विचार केला शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ नॉमिनल पार्टनर, तर तुम्ही नो, इट इज जनरली डज नॉट शेअर एनी प्रॉफिट्स अँड लॉसेस इन एनी पार्टनरशिप फर्म. किंवा तुम्ही तुमच्या फर्ममध्ये ज्या पार्टनरला ऍड करून घेतले, त्या पार्टनर, जो पार्टनर आहे नॉमिनल पार्टनर, तुमच्या फर्ममधले प्रॉफिट्स अँड लॉसेस जे आहेत ते तो शेअर करणार नाहीये. ओके, बट हियर द लास्ट पॉइंट, इट इज ऑफ लायबिलिटी. येस, नाउ दिस इज द सिमिलर पॉइंट. वॉट, तुमची नॉमिनल पार्टनरची जी लायबिलिटी आहे ती अनलिमिटेड लायबिलिटी असणार आहे. ओके, इट मीन्स जर तुमच्या फर्मच्या असेट्स सेल करून जर तुमच्या फर्मच्या लायबिलिटीज तुम्ही रिपे करू शकणार नाहीत, तर जो काही पार्ट असेल तो पार्ट तुम्ही नॉमिनल पार्टनरच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीजमधून रिकवर करू शकता. ओके, सो बघा, नॉमिनल पार्टनर ज्याने कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं नाहीये, जो डिसिजन मेकिंगमध्ये नसतो, जो कोणत्याही प्रकारचे प्रॉफिट्स किंवा लॉसेस शेअर करत नाही, बट त्याची लायबिलिटी जी आहे ती लायबिलिटी अनलिमिटेड. ओके, ॲक्च्युली तसं आपण बघायला गेलो नॉमिनल पार्टनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर त्याचा हा या ठिकाणी लॉस आहे. ओके, आणि बाकी इतर कुठल्याच गोष्टी शेअर करत नाही येतो, पण त्याची लायबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड आहे, तरीसुद्धा ही इज ॲग्रीड टू कम इन टू पार्टनरशिप. ओके, सो दिस इज अबाउट द नॉमिनल पार्टनर. ओके, नाउ पार्टनर बाय एस्टोपेल. आता हा थोडासा वर्ड जो आहे, हा वर्ड थोडासा नवीन आहे आपल्यासाठी. ओके, बट तरीसुद्धा पार्टनर बाय एस्टोपेल. आता हे दोन पॉइंट जे आहेत हे महत्वाचे आहेत, की जे आपल्याला थोडेसे वेगळे आहेत, बिकॉज या बाकीचे सगळे जे पॉइंट्स आहेत, चार पॉइंट्स, त्या चार पॉइंट्सवरून आपण समजू शकतो, त्या नावावरून आपण समजू शकतो की नक्की पार्टनर म्हणजे हा पार्टनर काय असेल, ह्या पार्टनरचे फीचर्स काय असतील. पण हे लास्ट टू पॉइंट्स जे आहेत हे थोडेसे वेगळे आहेत, त्याची नावंसुद्धा थोडीशी वेगळी आहेत आणि तुम्ही थोडेसे कन्फ्यूज होऊ शकता, हे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो आहे. बट तरीसुद्धा मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो, त्या एक्झाम्पल्सच्या थ्रू हे तुम्हाला समजायला सोपं जाईल, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. ओके, सो व्यवस्थित ह्या दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या. पार्टनर बाय एस्टोपेल काय असतं? ओके, आता फर्स्ट पॉइंट आपण काय बघितला होता आपल्या याच्यामध्ये, तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ओके, आता पार्टनर बाय एस्टोपेल
ही जी व्यक्ती आहे किंवा हा जो पार्टनर आहे तो आपल्या बिझनेसमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत नाही. पार्टनर बाय एस्टोपेलचं आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे नसतं. ओके, रिमेंबर दिस फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपण काय बघितला होता, तर डिसिजन मेकिंग. ओके, नाव जसं नॉमिनल पार्टनर काय, तर आपल्या मॅनेजमेंटच्या डिसिजन मेकिंगमध्ये त्याचं पार्टिसिपेशन नसतं, त्याचप्रमाणे हा तुमचा पार्टनर बाय एस्टोपेल जो आहे त्याचं सुद्धा आपल्या मॅनेजमेंटच्या किंवा आपल्या बिझनेसच्या डिसिजन मेकिंगमध्ये त्याचं पार्टिसिपेशन हे नसतं. ओके, थर्ड पॉईंट आपण काय बघितला होता, शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. आता शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस याच्यामध्ये आपण जर पार्टनर बाय एस्टोपेलचा विचार केला तर हा पार्टनर जो आहे किंवा ह्या टाईपचा जो पार्टनर आहे तो आपल्या बिझनेसमधले कुठलेच प्रॉफिट्स किंवा लॉसेस तो शेअर करत नाही. ओके, आता या हे आपण जर तीन फीचर्स बघितले तर तिन्ही फीचर्स जे आहेत ते नॉमिनल पार्टनर सारखेच आहे. ओके, तो कुठल्याही प्रकारचं किंवा कुठलीही अमाऊंट तो ॲज अ कॅपिटल म्हणून आपल्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस करत नाही आहे. ओके, डिसिजन मेकिंग आपण जर विचार केला त्याचं पार्टिसिपेशन नसतं. प्रॉफिट्स अँड लॉसेस तो शेअर करत नाही. बट द लास्ट पॉईंट, आणि तो पॉईंट आहे लायबिलिटी. आता आपण जर लायबिलिटीचा विचार केला तर लायबिलिटीचा विचार करत असताना आपल्याला सगळीकडे एक सेम पॉईंट बघायला मिळतो, तो काय, तर अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, इथे पण आपण यू लिहून ठेवूया, हे लक्षात येईल तुमच्या, अनलिमिटेड लायबिलिटी. अगेन द पार्टनर बाय एस्टोपेल इज हॅव्हिंग अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, आता ऍक्च्युली पार्टनर बाय एस्टोपेल म्हणजे काय असतं, हा जो वर्ड जो दिला आहे पार्टनर बाय एस्टोपेल म्हणजे काय, तर एक व्यक्ती किंवा एक माणूस, अँड इंडिव्हिज्युअल, की ज्या माणसाला आपण पार्टनर बाय एस्टोपेल म्हणून आपल्या फर्ममध्ये अपॉइंट करून घेतलंय, त्याचं आपण ॲडमिशन केलंय आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये. ओके, मग या इतर पार्टनर्समध्ये आणि याच्यामध्ये फरक तो काय आहे, तो फरक असा आहे की सपोज फॉर एक्झाम्पल ए आणि बी, ओके, यामध्ये ए जो आहे हा ए आपल्या फर्मचा ॲक्टिव्ह पार्टनर आहे. ओके, जस्ट अज्यूम. आणि बी जो आहे तो बी पार्टनर बाय एस्टोपेल आहे. तर पार्टनर बाय एस्टोपेल म्हणजे काय, तर बी तुमचा जो आहे तो आपल्या फर्मचा ॲक्च्युअल पार्टनर तुम्ही म्हणायला गेला तर त्या प्रकारचा तो पार्टनर नाही आहे. तर बी रिप्रेझेंट्स, ओके, रिप्रेझेंट्स हिमसेल्फ ऑर हरसेल्फ ॲज अ पार्टनर इन फ्रंट ऑफ अदर्स. ओके, फॉर एक्झाम्पल जर ए ला सी व्यक्तीसोबत डील करायचंय, ओके, ए हा ॲक्टिव्ह पार्टनर आहे आणि ए ला सी व्यक्तीसोबत डील करायचंय, आणि सी जो आहे तो बीचा खूप चांगल्या ओळखीचा आहे किंवा जवळचा मित्र आहे असं आपण म्हणू. ओके, मग पण ए आणि सीचे संबंध जे आहेत, रिलेशन्स जे आहेत, ते एवढे क्लोज नाही आहेत. ओके, मग आता ह्या ठिकाणी काय होणार आहे, तर बी जो आहे तो ए ला घेऊन सीकडे जाणार आहे, कारण का बी आणि सी हे खूप क्लोज आहेत. आणि त्या ठिकाणी जाऊन तो सीला सांगेल की मी या पार्टनरशिप फर्मचा एक पार्टनर आहे. ओके, सो तुमचं जे काही डील असेल त्या डीलची जबाबदारी मी घेतो. ओके, आणि जर काही सपोज ए कडून तुला काही प्रॉब्लेम जर आला किंवा काही सपोज पेमेंट राहून गेलं तर ते पेमेंट जे काही असेल ते मी तुला करेन. ओके, सो या ठिकाणी आपण काय बघितलं, तर बी जो आहे तो बी आपल्या फर्मचा ॲक्च्युअल पार्टनर नाही आहे. ओके, जसे बाकीचे पार्टनर जे आहेत ज्यांना आपण आपल्या फर्ममध्ये किंवा पार्टनरशिप
डीड मध्ये किंवा पार्टनरशिप अग्रीमेंटला दाखवलंय. पण हा पार्टनर बाय एस्टोपेल जो आहे, तर पार्टनर बाय एस्टोपेल हा आपल्या फर्मचा ऍक्च्युअल पार्टनर नाहीये, तर त्याने सी ला असं दाखवून दिलंय की मी ह्या फर्मचा पार्टनर आहे. ऍक्च्युअल तो पार्टनर आहे का? तर नाहीये. पण त्याने सी ला दाखवून दिलं की नाही, मी ह्या फर्मचा पार्टनर आहे. आणि त्याने ते दाखवून दिल्यामुळे, त्याने रिप्रेझेंट केल्यामुळे काय झालंय, तर ए आणि सी मध्ये जे डील होणार होत ते बी मुळे झालं इझिली. ओके, सो इन फ्युचर जर ए कडून काही गडबड झाली पेमेंटच्या बाबतीत, तर ते कोणावरती येणार आहे? ते ए वरती येणार नाही आहे, ते बी वरती येणार आहे. कारण का? इंटरमिडिएटर कोण आहे? तर बी आहे. ओके, सो इन फ्युचर जर काही डेप्टचं रिपेमेंट वगैरे राहिलं असेल, लायबिलिटीज पे ऑफ करायचे राहिले असतील सीच्या, तर त्या बीला पे करायला लागतील. ओके, सो दिस इज कॉल्ड एज पार्टनर बाय एस्टोपेल. कळतंय? ऍक्च्युअल आपल्या फर्मचा तो पार्टनर नाहीये, पण त्याने तिसऱ्या माणसाला दाखवून दिलंय किंवा सांगितलंय की मी या फर्मचा पार्टनर आहे. ओके, आणि त्याने स्वतःला रिप्रेझेंट केलंय की मी या फर्मचा पार्टनर आहे, म्हणून ते डील होऊ शकलं, नाहीतर ते डील कदाचित झालं नसतं. ओके, सो याचं इम्प्रेशन जे आहे, याचं इम्प्रेशन इन फ्रंट ऑफ थर्ड पर्सन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड बिकॉज ऑफ दॅट इम्प्रेशन ते डील कदाचित झाला असेल. ओके, आणि जर जर एने काही पेमेंटचं किंवा काही पेमेंट तो पे करू शकला नाही, तर ते पेमेंट जे आहे किंवा ती जी लायबिलिटी आहे किंवा ती जी डेप्थ आहे, ते ह्या पार्टनरला पे करायला लागू शकतं. देअरफोर हिज लायबिलिटी इज अनलिमिटेड. ओके, लास्ट इट इज पार्टनर बाय होल्डिंग आउट. नाउ पार्टनर बाय होल्डिंग आउट याच्यामध्ये काय आहे? अगेन, ज्याप्रमाणे पार्टनर बाय एस्टोपेल आहे, त्याचप्रमाणे पार्टनर बाय होल्डिंग आउट. ओके, तर पार्टनर बाय होल्डिंग आउट काय असतं हे तुम्हाला मी सांगतोच, पण त्याच्या आधी आपले जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या सिक्वेन्सने आपण जाऊया. आपला फर्स्ट पॉईंट काय आहे? तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ओके, आता याच्यामध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे नसतं. पार्टनर बाय होल्डिंग आउट जो आहे, तो पार्टनर बाय होल्डिंग आउट कुठल्याही प्रकारचं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत नाही. ओके, नेक्स्ट डिसिजन मेकिंग. पार्टनर बाय होल्डिंग आउट, पार्टनर बाय होल्डिंग आउट आपल्या फर्मच्या किंवा आपल्या बिझनेसच्या डिसिजन मेकिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं त्याचं पार्टिसिपेशन नसतं. ओके, नेक्स्ट शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. पार्टनर बाय होल्डिंग आउट आपल्या बिझनेसमधले कुठल्याही प्रॉफिट्स किंवा लॉसेस शेअर करत नाही. ओके, सो आपण जर बघायला गेलं तर या ज्या गोष्टी आहेत, ह्या तिन्ही फीचर्स ज्या आहेत, हे तिन्ही फीचर्स पार्टनर बाय एस्टोपेल अँड पार्टनर बाय होल्डिंग आउटमध्ये सेम आहे. आता राहिला पॉईंट लास्ट काय, तर लायबिलिटी. आता आपण काय बघितलं, फ्रॉम फर्स्ट टाईप ऑफ पार्टनर टू पार्टनर बाय एस्टोपेल, द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड. नाउ इन दिस टाईप ऑल्सो द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड. ओके, सो हियर विल राईट यू. ओके, नाउ आता आपण बघतोय की हे चारही फीचर्स ज्याच्यावरती आपण डिस्टिंग्विश करू शकतो, हे दोन पॉइंट्स ते तुम्हाला सेम दिसत आहेत. मग फरक तो काय आहे, फरक काय दोघांमध्ये? तर फरक असा आहे की याच्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे एस्टोपेलने सांगितलं होतं थर्ड पार्टीला, सीला, की मी या फर्मचा पार्टनर आहे. ओके, सो यामध्ये सुद्धा, होल्डिंग आउटमध्ये सुद्धा, हा पार्टनर जो आहे हा थर्ड पार्टीला रिप्रेझेंट करेल किंवा दाखवेल किंवा सांगेल की मी ह्या फर्मचा
पार्टनर आहे. ओके, बट तो समोर येणार नाहीये. यामध्ये हा पार्टनर बाय एस्टोपेल जो आहे हा स्वतः समोर गेला होता की मी ह्या फर्मचा पार्टनर आहे हे सांगण्यासाठी. बट पार्टनर बाय होल्डिंग आउट जो आहे तो कोणाही समोर जात नाहीये. ओके, आणि ऍक्च्युली कसं आहे, आपण याच्यामध्ये बघितलं ना तर हा स्वतःहून सांगतोय की तुम्ही मला तुमच्या फर्मचा पार्टनर म्हणून दाखवा. ओके, आणि याच्यामध्ये हा पार्टनर स्वतः समोर गेला होता थर्ड पार्टीच्या. ओके, आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी सिमिलर आहेत, बट डिफरन्स इज पार्टनर बाय होल्डिंग आउट जो आहे ज्या वेळेला थर्ड पार्टीची लायबिलिटी किंवा डेप्थ रिपेमेंट जे असेल ते जर आपण म्हणजे ए जो आहे तो ए पार्टनर जर सी पार्टीचं, ओके आता या केसमध्ये पण सेम, ए जो आहे हा ऍक्टिव्ह पार्टनर, बी जो आहे हा पार्टनर बाय होल्डिंग आउट आणि सी इज अ थर्ड पार्टी. ओके, की ज्याच्याकडून आपण काही प्रोडक्ट्स परचेस करणार आहोत. ओके, आणि ए आणि सीचे एवढे काही संबंध नाही आहेत, एवढं काही रिलेशन चांगलं नाही आहे, पण बी आणि सीचं रिलेशन खूप चांगलं आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण काय केलं तर आपण बी आपला पार्टनर आहे आपण डिरेक्टली सांगितलं. ओके, हे बीने सांगितलंय का? नाही. तर ए ने डायरेक्ट सीला सांगितलं की नाही हा बी आमचा पार्टनर आहे, आणि ते बीने अलाव केलंय एला सांगण्यासाठी की नाही तू बिंदास सांग की मी तुझा पार्टनर आहे म्हणून. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं तर बी एला घेऊन सीकडे गेला होता आणि समोरासमोर त्याने बसवून सांगितलं की नाही मी या फर्मचा पार्टनर आहे. या केसमध्ये काय आहे तर बीने एला सांगितलंय की तू सीला सांग की मी तुझा पार्टनर आहे. ओके, त्यामुळे ज्या वेळेला सीच्या लायबिलिटीज किंवा डेप्थचं पेमेंट करायची वेळ येईल त्यावेळेला हा ए जो आहे तो आपल्याला स्वतःला या डेप्थ रिपेमेंटपासून स्वतःला सेव्ह करू शकतो. ओके, बट पार्टनर बाय एस्टोपेल जो आहे तो स्वतःला सेव्ह करू शकत नाही. याच्याकडे ती कंडिशन आहे की ज्या कंडिशनमध्ये पार्टनर बाय होल्डिंग आउट स्वतःला सेव्ह करू शकतो. कशापासून? तर डेप्थ रिपेमेंटपासून. सो हा या दोघांमधला फरक आहे. ओके, सो या दोन्ही कॉन्सेप्टमध्ये कन्फ्यूज व्हायची गरज अजिबात नाही आहे. तुम्हाला जर अजून वाटलं की सर अजून मला समजलं नाही आहे, मी तुम्हाला परत सांगेन. ओके, बट कन्फ्यूज व्हायचं मला काही वाटत नाही की यामध्ये कन्फ्यूज होणार काही आहे. ओके, याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं तर बी जो आहे पार्टनर बाय एस्टोपेल तो एला घेऊन सीकडे गेला आहे आणि त्याने स्वतः सांगितलं की नाही मी ह्या फर्मचा पार्टनर आहे. पण पार्टनर बाय होल्डिंग आउटमध्ये काय आहे? होल्डिंग. बी स्वतः गेला आहे का सीकडे? नाही. बीने एला सांगितलं की तू बिंदास सांग की मी तुमच्या फर्मचा पार्टनर आहे, आणि मग एने सीला डायरेक्टली सांगितलं की नाही बी आमच्या फर्मचा पार्टनर आहे, सो वी कॅन मेक अ डील नाव. ओके, सो ऑल दीज आर द टाईप्स ऑफ पार्टनर्स. आणि हे सहा जे टाईप्स आहेत हे सहा टाईप्स हे तुम्हाला इन फ्युचर उपयोगी पडणारे आहेत. हे कन्सेप्ट्स तुम्हाला सारख्या सारख्या पुढे येतील. ओके, सो प्लीज मेक शुअर युअर सेल्फ अबाउट ऑल दीज टाईप्स ऑफ पार्टनर्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ पार्टनर्स अँड दिस इज इनफ फॉर टुडे. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.